काय 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 इंस्टाग्राम वर अशी म्हणजे ही पोस्ट होती कसली किंवा तास 2 तास काम करून तुम्ही पैसे कमवू शकता अशी म्हणजे ना बर पोस्ट होती. तर मग ती आपण नंबर व्हॉट्सअपला सेव्ह केलता, हाँ सेव्ह केल्यानंतर मग ती त्यांची ही स्टेटस दिसायचं ना म्हणजे पैसे कमावलेले ह्याचं असं म्हणजे. हाँ हाँ मग कॉन्टॅक्ट केले होते म्हणले जॉईन करा काय जॉईन करा. लीड गुरु म्हणून होते. हाँ मग जॉईन मग त्यावेळेस वॉपर होती, ती म्हणली की वॉपर चालू आहे आता बरं. 10,000 रुपये भरले की परत कॅशबॅक म्हणजे पैसे तुमचे रिटर्न मिळणार हाँ अशी वॉपर होती. बरं, तू 10,000 दिले का? 10,000 आपण पाठवलं त्यांना. बरं बरं, ठीक आहे दादा. इंस्टाग्रामची आयडिया कोणी दिली, तू बघितली का? हो मी पाहिली होती. कुठून बोलतो तू? मी नगर जिल्ह्यातून बोलतोय, नाव काय? सागर वांगणी. सागर वांगणे. काय काम करतो दादा? 10,000 रुपये भरले म्हणजे शेतीच करतो. शेती करतो दादा. मला सांग, इंस्टाग्राम फेसबुक हे सर्व ऑनलाइन फ्रॉड चालू आहेत, तुला माहित नाही का? त्यासाठी आम्ही आपले गोरगरीब मुलं यामध्ये फसू नये म्हणून आम्ही रेकॉर्डिंग वगैरे टाकत असतो क्लिप. आणि तू जर असं करतोय, 10,000 टाकले. ती म्हणजे फोनवर बोलायचा पंढरपूरचं पोरगा या, पण ती आता फोनच उचलत नाही. फोन बोलत होता बोलायचा ही असा फोन केल्यावर जॉईन मराठी बोलत नव्हतं. होता काय? मराठीच त्याचं नाव कोण आहे, प्रताप नामदेव जाधव म्हणून काय नाही काय पंढरपूरचा. नाही, हे टोटली फ्रॉड असतात. हॅलो, त्याचा नंबर पण आहे, फोन लावून असला ते माझा उचलित नाही फोन. दुसऱ्याहून हे जाऊन लावल्या उचलतो पण बोलत नाही, मग कट करतो लगेच. बर बर, नाव काय बोलला तुझं? तू सागर वांगणे, सागर वांगणे. आणि त्याचा काय बोलला तो? प्रताप नामदेव जाधव. प्रताप नामदेव जाधव का? बर, सांग बर नंबर. भाई नंबर सांगतो. आणि कशासाठी याच्या मधून तुला काय फायदा झाला असता, सांग मला. हा ना फायदा नाही, मग त्यामुळे म्हणलं जॉईन. त्यांनी लय पटवून सांगितलं असं तसं म्हणलं चांगलं आपल्या भागातलाच माणूस आहे, पंढरपूर काय जवळच आहे म्हणलं मराठी बोलायचं. काय नाही दाद्या, हे सर्व ते भाषा पण चेंज करतात, ते त्यांच्या नादी लागू नको तू. आणि 10,000 रुपये पाठवलं घरामध्ये, माहित आहे का तुला? नाही घरी नाही माहिती. हा मग, आपला बाप आपण शेतकरी आहेत, आणि 10,000 रुपये जर तू पाठवले, एखाद्या मित्राने मागितले असे तर दिले असते का तू पटकन? नाही तो म्हणला वापर चालू या, तुम्हाला अरे पैसे काय परत नाही रिटर्न दाद्या, हे मिळणार. फ्रॉड असतात. सांग बरं नंबर, सांग मला. 83 08 83 08 96 17 51 9-17-51. 51 त्याचं नाव काय? प्रताप नामदेव जाधव, प्रताप जाधव ना? आणि तुझं? माझं सागर वांगणे, श्रीगोंदा तालुका. एक मिनिट थांब हा. हो चालेल. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विशाल गुजर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सर कॉल वगैरे लागत नाही, रेंजच्या बाहेर आहे. अरे दादा, फ्रॉड असतात ते. कशाला तू पैसे टाकायचे त्याला? तुला काय गरज होती मला सांग, त्याच्यापासून काय तुला फायदा झाला असता? ती म्हणजे पैसे ही असं म्हणजे ती कमवलेल टाकवायचं ना, एवढं पैसे मिळते असं म्हणजे अरे मला. दादा, मला सांग, असले सडक छाप टाकत असतात का? मला सांग, असा जर कोणी स्टेटस बघून जर पैसे इन्व्हेस्ट करून जर करोडपती श्रीमंत झाला असतं, आजकाल मग माणसांनी कशाला हे केलं असतं, सांग बरं. प्रत्येक माणसाची आज दाराजवळ गाडी उभी असती, बरोबर की नाही? हाय ना बरोबर. मग ऑनलाइन तू कॉल पण उचलला त्याने, म्हणजे असं थोडं सांगितली माहिती. म्हणलं आपल्या भागातला पंढरपूर म्हणजे असं मराठी म्हणलं हाय जवळच काय लांब नाही. तुझ्या पासून पंढरपूर किती लांब आहे, सांग बरं? नाही पंढरपूर हाय लांब, पण म्हणलं आपल्या भागातलं महाराष्ट्रातलं म्हणलं असं वाटलं. अरे दादा, ऑनलाइन कोणी कोणाला येड्यात काढत असते असं नसतंय दादा. आता तो कॉल पण लागत नाही त्याचा, सांग बरं. दोन दोन नंबर आहेत त्याचा, 2-3 आहेत. आहो तसंच असतंय दादा, 2-3. सांग बरं दुसरा नंबर, सांग. थांबा 1 मिनिट लगेच सांगतो.
अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विशाल गुजर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ऐंशी ऐंशी का? 80 80 11 36 76. 11 36 76 का? हाँ 80 80 11 36 76. हॅलो प्रताप जाधव का? प्रताप चव्हाण. हां चव्हाण चव्हाण, सॉरी सॉरी. हॅलो. कुठून बोलता दादा तुम्ही? पंढरपूर. पंढरपूर. पंढरपूर मध्ये कुठे? पंढरपूर मध्ये. हां का, प्रॉपर पंढरपूरचे का? हो, कोण बोलतोय? मी विशाल गुजर बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यानं. अच्छा, बोला ना. त्या मुलाचा काय विषय आहे? 10,000 रुपये तुम्ही घेतले ना त्याच्याकडनं? कोणाकडून? सागर वानगाने. सागर वानगाने? वनगणे. हा, काय घेतले? 10,000 रुपये घेतले ना तुम्ही त्याच्याकडून, ऑनलाइन पाठवले इंस्टाग्रामला बघून. कशासाठी पाठवले? तुम्ही काहीतरी ऍडव्हर्टाईज टाकेले का, पैसे इन्व्हेस्ट करा डबल होतील म्हणून? डबल होतील असं कधी? असं थोडीच आहे का बरं? तुमचं इंस्टाग्रामला काय ते आहे ना चॅनल वगैरे? इंस्टाग्रामला माझी आयडी आहे ना, पण डबल होईल पैसे हे कुठे? मग काय काय जर तुम्ही असं टाकलेलं आहे ऍडव्हर्टाईज, ते बघून त्याने हे केलंय. काय विषय नेमका तेच बोलतोय. आपण 10,000 कशासाठी घेतले? हा, कशासाठी घेतले म्हटलं? का बरं तुम्हाला माहित नाही का? तुम्ही आता म्हणताय ना की घेतले तुम्ही पैसे कशासाठी, मग ते कशासाठी? एक मिनिट. हा हॅलो. हा बोला. सागर. हा बोला ना. काय कशासाठी पैसे घेतले सांग बरं, ते लाईन वरते बघ. हा, ते लीड गुरु जॉईन केलं आणि त्यावेळेस ते म्हणले की 100% वापर आहे, कॅशबॅक, पैसे रिटर्न मिळणार. आणि मी त्यांना विचारलं, म्हणलं आता पैसे कधी रिटर्न मिळणार, तेव्हापासून फोनच नाही उचलत. ते ऐकलं का? कॉल कधी केलाय मला? अरे तुला 100 फोन केला असते आणि नंबर बदलून केलं, विषय काढला लगेच फोन बंद करून टाकतो तू. ते जेव्हा आहे का पैसे 10,000 दिले म्हणले असं, तू माहिती काय दिली का मला बाबा काही? हा, आज 6 महिने झालं तुला मी फोन लावतोय. तसं नाही तसं नाही, कॉल कधी नाही उचलला मी. आज किती वेळा फोन? तुमचा तो दुसरा नंबर फोन पण लागत नाही. दुसरा नंबर आहे तुमचा तो? कोणता दुसरा नंबर आहे ना तुमचा? एक कोणता दुसरा? काय बरं तुम्हाला माहित नाही का? 83 वाला लागत कस काय नाही? तो तर माझा पर्सनल नंबर आहे, तो तर नंबर मी माझ्या जो कोणी जाईल प्रत्येकाला देतो, लागत कस काय नाही? हा मग बरं, तुमचा 2-3 नंबर आहेत दादा, आणि तुम्हालाच विचारतो की कुठला असं तसं. लागत नाही कस काय म्हणताय तुम्ही? लागत नाही म्हणूनच बोलतो ना. आता मला सांगा, तुम्ही महाराष्ट्र मध्ये राहता पंढरपूरला, आणि वरून तुम्ही महाराष्ट्र माणसाला येड्यात काढता. येड्यात काय काढलं? मग 10,000 पण घेऊन त्यांना काय फायदा झाला ते मला सांगा बरं. नाही नाही, त्यांनी जर कामच नाही केलं तर त्यांना थोडीच फायदा होणार आहे. त्यांनी जर कायच नाही केलं किंवा मला सांगा एक मिनिट. आता त्यापासून त्या मुलाला काय फायदा झाला असता ते मला सांगा बरं, डिटेल द्या बरं. त्यानं जर काम केलं असतं तर त्यानं झाली असते ना. माझ्या टीम मध्ये 750 लोक आहेत, प्रत्येक जण कमवते जो कोणी काम करतो. तेच पण काहीतरी काम असेल ना दादा. आपण कसं एखाद्या कंपनी मध्ये गेलो तर तिथे काय बनतो, कशापासून काय बनतो, अशी माहिती असते ना. मग तशी माहिती द्या ना मला, काय बनतो काय असं विचारताय का? हा अच्छा, म्हणजे सागर नाही का माहिती? सागर जॉईन कसं डायरेक्ट कसं केलं त्याला सगळं सांगू? नाही नाही दादा, ते गावाकडच्या मुलांना काय माहित नसते, ते येड्यात काढण्याचा धंदा खूप चालतात ऑनलाईन, म्हणून तुम्हाला विचारतोय मी. नाही येड्यात काढायचं काय विषय आहे त्याला? काय मी वेगळं सांगून दुसरं का असं बिझनेस थोडी दिलाय? विचारलं सर त्याला, मला सांगा आजकाल मोठ्यात मोठं इन्व्हेस्ट करणार ते जर 10,000 रुपये घेत नाही, तर तुम्ही इंस्टाग्राम वरून एका मुलाकडून 10,000 रुपये घेता म्हणजे तुमचं कुठं स्थान आहे, विचार करा. 10,000 रुपये घेते म्हणजे त्याला करायचं असेल तर करायचं, नसेल तर काय थोडी त्याला बळजबरी कर्ज म्हणून? त्या मुलाला करायचं नाही, ऐकून घ्या मी तुम्हाला माणसकीच नात्याने सांगतो, त्याला करायचं नाही. त्याचे पैसे काय ते त्याला देऊन टाका. तो शेतकऱ्याचा मुलगा एक, आणि शेतकरी शेतकरी 5-50 रुपये कसं कमावतो ते शेतकऱ्यालाच माहित. आता तुम्ही ऑनलाईन इतके पैसे तुमच्याकडे मुलं आहेत म्हणजे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तसा त्या मुलाकडे पैसा नाही. नाही बरोबर आहे, पण ते जे रिफंड पॉलिसी असते ना, ती जी आपण जे पेमेंट जे त्याने मला केलंय ते आपण थोडीच माझ्या अकाउंटमध्ये येते. लीड ग्रुप कंपनीला मी त्या दिवशी त्याची आयडी ओपन केली ना, तर लीड ग्रुप कंपनीला पेमेंट जाते, थोडीच माझ्या अकाउंटमध्ये राहतं. या गोष्टी ऐकून घ्या, या गोष्टी मग तुम्ही अगोदर सांगायचं ना त्या मुलांना फसवणूक होण्या अगोदर. फसवणुकीचा काय विषय? फसवणूक काय केली भाई? फसवणूक झाली ना. आता तुम्ही काय बोलले, लीड ग्रुपला जाते कुठल्या ग्रुप? आणि तुमचा मेन बॉस कोण आहे त्याचं नाव सांगा मला. अजय सर.
अजय बॉस सर म्हणजे बॉस हे कुठले आहेत? सगळी ही जी कंपनी आहे ना हां ऑलरेडी सगळी लिगल आणि सर्टिफिकेट आहे सगळी कंपनी आहे हे आयटी असून दे, कॉन्ट्रॅक्ट आहे. सर्टिफिकेट असो काय असो, पण असे जर तोंड मारून खाणार असतील ना तर पचून देणार नाही आम्ही, समजून घ्या. नाही फसवलं तुम्ही म्हणताय ना, पण फसवलं काय फसवलं तुम्हाला सांगा ना. मग नको ती मग त्या करत मुलांना ते येणं ऐकून घ्या, त्या येणं तर मुलांना काम त्या आहे. पासून ऐकून घ्या. हे जे असले धंदे करताय ना हे चुकीचे आहे. त्या मुलांना त्या गोष्टीची काहीच जाणीव नाही, आपल्याला काय फायदा होणार काय नुकसान होणार आहे. डायरेक्ट तुम्ही त्यांना बोल 10,000 टाका म्हणजे टाका, आणि आता बोललो तर टाका बोलतो त्याच्या आओ अकाउंटला आमच्याकडे गेले. जायगी टाका आणि टाका टाका थोडी जायगी. त्याला डाएट डाएट कसा करेल तो, थोडा चौकशी करेल किंवा काम काय हे जाणून घेऊन नाही चौकशी करून नाही द्यावी नाही तसं आम्ही समोरचा येतो. व्यक्ती तुम्ही आहेत ना. अहो मीच आहे ना, मी त्याला सगळी ऑलरेडी डिटेल पाठवली. जेव्हा मला तिने व्हॉट्सअपला मेसेज केला असेल ना हां तेव्हा ऑलरेडी ते ऑटोमॅटिक त्याला रिप्लाय केला असेल, व्हिडिओ प्रेझेंटेशन केला असेल. नाही, पण तुम्ही नको त्याला असेल जॉईन आता पण तेच करण्यासाठी आग्रह केला ना, कसा द्या काय आग्रह केला जॉईन करा म्हणून, यासाठी विचारा तुम्हाला विचारा बोनस सांगा भेटेल म्हणून, सांगायला डिस्काउंट विचारा आहे, ना. ऑफर आहे. आहो सर हां ऐका ना, मी त्याला म्हणलं मला लीड ब्रोचं काहीच इंस्टाग्राम वर काहीच कळत नाही बरं का, मला जॉईन वगैरे माणसं नाही करायचं असं विचार. तेव्हा म्हणलं तसलं काहीच नाही, ग्रुपच्या माध्यमातून इन्कम मिळतो आणि मी असं सांगितलं. आणि 100% वापर कॅशबॅक अशी ऑफर लावली. मी म्हणलं पैसे मागा, ते म्हणलं 100% तुमची रक्कम माघार मिळणार ना 100% टक्के दिवसात. कॅशबॅकची ऑफर होतीच ना, तुझं तुझं त्याच्यामध्ये बरं नावच बरं नाही आलं ना. ऐकून घ्या. हा हॅलो, मग तुम्ही मला वाटलं कुठल्या पोस्ट वरती आहे त्या कंपनीमध्ये सांग मला. पोस्ट वगैरे काय नसते, मी त्याच्यामध्ये फक्त यायचो आज फ्रीलान्सिंग म्हणून काम करतो त्या कंपनीमध्ये. हा मग का, मला कसं वाटलं 100% मी कॅशबॅक तुम्हाला म्हणलं 1 लाख रुपये देतोय, मला किती भेटते सांगा. हे तसं 1 लाख रुपये भरून नाही असं थोडी जाय की 1 लाख रुपये भरले की ते डबल होणार ट्रिपल होणार ते काय नाही 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 असं. तुम्ही आता तुम्ही काम करायला बोलता ना, मग मी भरतोय आणि काम पण करतोय, माझा काय किती फायदा होईल सांगा मला. 1 लाख रुपये भरायची गरजच नाही ना. हा मग त्या मुलाकडून 10,000 रुपये कशा करताना घेतले? त्याला जे कोर्स शिकायचं होता ना त्यामध्ये कोर्स असतात 20 कोर्स कोर्स काय त्याच्याकडे असतात. नाही, हे धंदा, हे धंदे ना दादा, हे धंदे सोडून द्या आणि त्या मुलाचं काय पैसे ते रिटर्न करा. तुमचं ऑफिस कुठे आहे ते आम्हाला सांगा. ऑफिस ऑफिस नाही घरून घरून करतोय पुण्याला. घरून करतो. आणि तुझी ओळख कशी काय झाली सांगा बरं, ते लीड ग्रुपचं. सागरनच मला कॉन्टॅक्ट केला असेल ना इंस्टाग्राम नाही वरती. नाही नाही दादा, हे एड्यात मला नको काढू. तू पंढरपूर मध्ये कुठे राहतो सांग मला प्रॉपर ऍड्रेस. पंढरपूर मध्ये शिवाजी चौक, शिवाजी चौक पूर्ण ऍड्रेस. शिवाजी चौकाचे शिवाजी चौक आले की तिथे कॉल करा. शिवाजी चौकामध्ये का? दादा खोटा बोलू नको, तू मराठी माणूस आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो, आपल्या मराठी माणसाला फसवू नको तू असं. नाही फसवलं तुम्ही म्हणताय की चुकीचं बोलताय. फसवलं काय फसवलं, काय फसवलं फसवलं, समजा मग मी दहा तुम्हाला हजार रुपये घेतले तू, ऑफिसला कॉल ऐकून घे, टाकला असता कॉल उचलला असता काय ऐकून घे बोलता तुम्ही दादा. पण फसवला एडस तू बोलताय. त्या मुलाचा नाही कॉल जास्त रिसीव्ह काही करत जास्त नाही, काय वरून जास्त 10,000 रुपये काय घेतले. माहिती. अच्छा मी काय फसवून बोलतोय, घेतले, फसवून घेतले म्हणून बघा तुझा बॉस काका. कोण आहे? तुझा बॉस 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 नसतो लिडबुर कंपनी ना, तर त्यांचा नंबर देतो तुम्ही त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट करून घ्या. तुम्हाला जर बोलायचं असेल ना त्यांच्यासोबत. हे कंपनी कुठे आहे? जयपूर कुठे? जयपूर जयपूर दादा. मग मला सांग महाराष्ट्र कुठे आणि जयपूर कुठे, आणि जर तू मराठीत ऑल इंडिया माणसासोबत. साठी कंपनी आहे तू. अरे त्याला काय विषय, तू इंडिया तू मध्ये आहे हसू तर नको आधी दादा. नाही कुठे हॅलो, तरी. हा हा अरे दादा तू हसू नको, तुला मी एक माणुसकीच्या नात्याने सांगतोय. अहो तुम्ही जे म्हणताय ना ते सगळं मला पटतंय की हे केलं ते केलं शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. की तुम्ही फसवलं डायरेक्ट बोलताय हे चुकीच आहे ना. मग तुम्ही काय नाही फसल त्याला, मग मला तुम्ही सांगा, फसवलं असते तर मग ऐकून तुम्हाला घे डायरेक्ट ऐकून घे कॉल ऐकून करून घे. दिलं नसता. हा बोला. मी काय बोलतोय, ठीक आहे काय असेल त्याच्यापासून फायदा, पण ह्या मुलाला त्याची कायच पुढचं हे माहित नाही ना, आपला फायदा होणार आहे की तोटा. त्या गोष्टी अगोदर त्या कानावर घालायच्या ना त्याच्या. असं थोडी काय की त्याला बघ थोडा आयडी बघून आला असेल काय ना, कुठून कुठून त्याला इंस्टाग्रामला कुठं काय ना दिसला असेल तिथून तो आलाय. तुम्ही त्याला म्हणता की तुम्ही डायरेक्ट मला म्हणता की फसवलं परत त्या बळजब. अरे मला काय फसवलंच ना, इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून नाही कोणाचा फायदा झाला सांग मला. नाही 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 फसवलं म्हणून फसवलं म्हणू शकत नाही तुम्ही, फसवलं म्हणू शकत नाही. काय फसवत असतं तर मग फसवत असतं तर मी तुमचा कॉलच रिसिव्ह करा, बोला मेसेज टाकला असता आलेला. अरे दादा हे चुकीच आहे तुझं, तू बोलतोय ना ते चुकीचं आहे. कॅशबॅक ऑफर म्हणलं मी आणि कॅशबॅक कॅशबॅक ऑफर मला सांग बरं, त्याने 10,000 रुपये पाठवले, आता काय ऑफर त्याला दिली कॅशबॅक ऑफर ते मला सांग. त्याला मी असं सांगितलं जी कॅशबॅकची ऑफर आहे की लीड झूर कंपनी ठरवणार की लकी विनरला, आणि ज्यांचे नाव आले त्यांना 100% कॅशबॅक भेटला जेवढी इन्व्हेस्टमेंट केली त्यांचे त्यांचं ज्यांना ज्यांना नाव आलं त्यांना 10,000 रुपये भेटून गेले असं सांगितलं. बरं आणि दादा मला, हॅलो म्हटलं घे तुझ्या बॉसला गेला वरती. तसं लाईन नसते लीड ग्रुप कंपनी आहे की काय असं बॉस नाही काय ते हे का. अरे लीड ग्रुप दादा कंपनी ऑफिशियल कंपनी ते. अरे असून दे ना, ऑफिशियल गेली खड्ड्यात ती तेल लावत. हा मी त्याला विचारलं होतं म्हणलं तुझा बॉस कोण असेल त्या कंपनीचा, म्हणलं त्याला घ्या ना लाईन वरती. नाही घेऊ शकत तुम्ही, त्यांना व्हॉट्सअप वरती कॉन्टॅक्ट करून घ्या. व्हॉट्सअप डिस्टर्ब गेलं तेल लावायला.
असे जर हे तोंड मारत असतील ना गोरगरीबाच्या पैशावर, आई घाली थांब जरा, तुझा लीड ग्रुप कुठे आहे ना ते पण दाखव मला तू, आणि मला प्रॉपर ऍड्रेस सांग कुठे तू आता. हॅलो मी रातच्या 12 वाजता पैसे म्हणलं उद्या सोडू, नाही नाही म्हणलं आजच्याच दिवस वापर या. एक मिनिट थांब, त्याने कॉल ठेवलाय. आपण डायल केलेला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विशाल गुजर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. का बरं फोन ठेवला? का बरं म्हणजे काय बरं म्हणजे तुम्ही दुसरं बोलायला लागलाय, तुम्ही कामा सोडून दुसरं काय बोलायला लागलं? दुसरं बोलायला लागलं म्हणजे का तुला 10,000 रुपये रस्त्यावर पडलत का? तुला नीट बोला, लँग्वेज नीट वापरा दादा. काय 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 लँग्वेज नीट वापरा म्हणजे शिव्या देऊ नका, शिव्या देऊ नका. मग ते मुलाचे पैसे रिटर्न करून टाक. बॉस तुझा बॉस मोठा कोण लागून गेला? तो बॉस कोण लागला त्याचा नंबर सांग मला, चल लगेच. तुम्ही त्याला त्यांना व्हॉट्सअप वरती कॉन्टॅक्ट करून बोलून घ्या. तुझ्या बॉसला पण त्याला पण नागडा करून मारतो, सांग बरं नंबर सांग. ते व्हॉट्सअप गेले त्याला डायरेक्ट डायरेक्ट नंबर सांग मला तू. नाही नंबर नाही देऊ शकत मी काय बरं, त्याला व्हॉट्सअपला पाठवून देतो मी नंबर. बरं पंढरपूर मध्ये कुठे बोलला तू? अहो दादा मी कुठचं का असणार, तुम्ही फक्त कामात बोला, मी कुठचं का असणार? कामाचा विषय सोडून दादा, तू मराठी बोलतो, महाराष्ट्र नाही बोलू तुला. मराठी का असं ना, तुम्ही पण नीट बोला, तुम्ही पण कसं म्हणता फसवलं? काय फसवलं तुम्हाला? काय फसवलं म्हणजे 10,000 रुपये शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पिकतात का रे? अहो मी तुमचं तिकडे काय का असणार, मी थोडी त्याला फसवलं, तुम्ही फसवलं काय म्हणताय? फसवतो मग तुझ्या कंपनीमध्ये पैसे. एक मिनिट ऐकून घे, तुझ्या कंपनीमध्ये काम करतो मग, तुझी धक मारणं मग ते पैसे रिटर्न दे ना त्याला. नीट बोला ना तुम्ही, शिवाय देताय? शिवाय देतो म्हणजे, शिवाय ना तुला चांगलं सरळ करेन सुतासारखं, समजला का तू? पाठवू का तिला ग्रुपची पोरं चांगली? हा पाठवा पाठवा पाठवा. ऍड्रेस सांग मला, चल धमकी द्या ना मी पण बघतो. सांग ऍड्रेस सांग. शिवाजी चौकात या म्हणलं, शिवाजी चौक जाऊन दे मला तुझं घरचं पूर्ण ऍड्रेस सांग. पोलिसांना तुला ना तुला अरे तुझे शिवाजी चौकामध्ये भरपूर माणसं राहतात. अहो दादा तुमचं किती का माणसं राहणं, मला काय घेणं नाही तुमचं माणसं असून. अरे मध्ये मुकाटन पैसे त्याचे रिटर्न कर ना तू. नाही रिटर्न कसे करू तुम्ही, हे करा फसवलं ते काय नाही ते कसं बोलताय फसवलं म्हणजे? तुझा बॉस कोण आहे? बॉस मेन बॉस आहे, त्याचं नाव आणि नंबर सांग मला, लगेच पाठव. हा ठीक आहे ठीक आहे ना, चालू मध्ये सांग मला. हॅलो हा नंबर सांग मला त्याचं, आणि जर माझा नंबर ब्लॉक केला तर दादा लक्षात ठेव, मी ट्रेस करेन हा नंबर कुठे काय आहे. तुझे 2-3 नंबर आहेत माझ्याकडे, तुम्ही आता करून घ्या ट्रेस. तुम्ही असं तुम्हाला वाटत, तुम्ही म्हणता हे करेन ते करेन पोरं पाठवीन, तुम्ही तिकडे काय का असणार, पण तुम्ही बोलता की फसवलं फसवलं, काय फसवलं तुम्हाला? मी मग मला सांग आजपर्यंत काय तू कॅशबॅक ऑफर दिली त्या मुलाला, सांग बरं. तुम्ही वरून तू एवढा मोठा लीड कंपनी असा तसे. अरे दादा हे धंदा ना सोडून दे, तुझी ती कंपनी आहे ना ती बुडापासून शेंड्यापर्यंत मोडून काढेन मी, एवढी पण ताकद ठेवतो. हे बोलतो म्हणजे तुका तोंडाच्या भाषा नको समजू, जेवढे तू अहो तुम्ही तिकडे काय का असा, मला घेऊन देणार नाही, पण तुम्ही जे बोलताय ना फसवलं हे चुकीचं बोलताय, आणि हे केलं ते केलं त्यांना जर कामच नाही केलं थोडी त्याला पैसे भेटणार. अरे काम करणार नाही मग, झक मारायला त्या कंपनीमध्ये काम करतात. महाराष्ट्र सोडून द्या, बाहेर जाऊन पोरासाठी पाठवून देत आहे माझ्याकडे. नाही तू आता बोलतो ना, तुझ्याकडे नंबर नाही, नंबर घ्यायला आणि तुला मी दाखवतो ना मग चांगलं. म्हणजे काय दाखवतो मराठी माणसा, मराठी माणसाला जर तू असं करत असेल फसल अहो काय फसवलंच नाही, हे फसवायचं काय विषय? त्याला जॉईनिंग करायचं, त्याने जॉईन केलं त्याला कामच नाही केलं थोडी धारणी होणार आहे त्याला. तर मी त्याला जर सपोर्ट करण्यासाठी असेल तर मी असं. तू हे मला नको शिकू, याने शिकवतो मग तुम्ही कॉल कर. तुझ्याशी नीट बात करतोय, तू नीट बोल, डोकं उगच खाऊ नको. 10,000 रुपये घ्यायचो तेव्हा झक मारली तू, त्याला हे कर ना ते कर जॉईन कर. महाराष्ट्रामध्ये कसं राहतं तुमची आई? त्या कंपनीमध्ये काम काय संबंध आहे का? महाराष्ट्रात राहिलो का आणि इकडे राहिलो काय? कशाला एड्यात कशाला करता महाराष्ट्र? बिझनेस काय? अरे बिझनेस गाडीत घाला, अरे बिझनेस ना तो गाडीत घाला तुमच्या लीड कंपनी. हे कुठे आहे ना ती मला ऍड्रेस सांग, तुझ्या जयपूरच्या कंपनीत जातो मी, समजला का? ठीक आहे ऍड्रेस पण पाठवतो आणि तुम्हाला पाठवतो ना तू, चालू मध्ये सांग. हॅलो हा ठीक आहे पाठवतो पाठवतो. हॅलो
पाठवतोय ना, थांबा ना, काय तुम्हाला काय जमले का नाही, इथं दुसरे काम आहेत का नाही, तुम्ही अरे परत दुसरे तुमच्या कामामध्ये तुम्ही येतात का, काढायचे काम काय करतो येड्यात का? खाल्ले, काय येड्यात नुसतं खाल्ले, नुसतं डोकं खाता, नंबर मागतो नंबर नाही, पोरं आता पाठवतो ऍड्रेस मी मागतो पाठवतो, पाठवतो पाठवतो. नंबर ट्रेस करतो, मग केला असता कधीच करायचं असतं तर. अरे दादा तुला ना करून दाखवेन मी, समजला का तू हाँ ठीक है. काय? ठीक आहे. काय काय मी मग ते 10,000 का तू ते त्याच्या दाराजवळ झाड लावले त्याचे तोडून दिले का त्याने? त्याला थोडीच कर म्हणले इन्व्हेस्ट, त्याला अगं काम नाही लागलं तर सर, त्याला जाते म्हणत नाही. तुला बरं ठीक आहे, ऐका ऐका, तुम्हाला सांगतो, जे पैसे आहेत ना ते माझ्या अकाउंट मध्ये नाही, ते डीड्स ग्रुप कंपनीला सेंड केलेत, त्याचं अकाउंट ओपन केले, त्यानं काम नाही केलं त्याची अर्निंग नाही होणार. तुम्ही जे म्हणता ना ऍड्रेस दे हे दे, हे पोर पाठवतो हे करतो, मग हे त्याच्या जेव्हा